विदर्भवाद्यांवर लाठीचार्ज, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या क्रांतीदिनी विशाल वीज व विदर्भ मार्च, विदर्भात विजेचे दर कमी करा, विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी, राज्य शासनाने विदर्भातील जनतेचे विजेचे दर निम्मे करावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, वीज औष्णिक प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणापासून विदर्भ मुक्त करा, ग्रामीण भागातील कृषी पंपाचे लोडवेडिंग संपवा, नागपूरकरांना लुटणारी एसएन डील वीज कंपनी बरखास्त करा, या सगळ्या मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे क्रांतीदिनी शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी विशाल वीज मार्च व विदर्भ मार्च काढण्यात आला. दुपारी 12 वाजता नागपूरमधील संविधान चौकात विदर्भवादी कार्यकर्ते एकत्र आले. येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वीज मार्चला सुरुवात झाली. येथून कार्यकर्ते कोराडीच्या दिशेने निघाले. कोराडी येथे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना कोराडी हायवेवरच अडवले. येथे संतप्त कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यात सविता वाघ ही महिला बेशुद्ध झाली, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक यांनी दिली. या दरम्यान राम नेवले यांच्यासह विदर्भवादी नेते, माजी आमदार वामनराव चटप, रंजना मानर्डे, अरुण केदार यांच्यासह 25 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. महावाईस करता शरद नागदेवे, विदर्भ ब्युरो चीफ. आलो घाम गाऊन आलेलो आहे या ठिकाणी. तुम्ही तुमच्या साहेबाली इथं बोलवा, त्याच्याशिवाय आम्ही हटणार नाही. दुसरं एक असं, ज्या दिवशी एक जूनला चर्चा झाली त्या दिवशी 3 गोष्टी मान्य केल्या, त्यांनी पण ऑपरेटिव्ह ऑर्डर निघाले नाही. एक गोष्ट कसं, 1 एप्रिल 18 पासून बंद केलेलं शेतीपंपाचं कनेक्शन सुरू करायचं त्यांनी मान्य केलं. शेतकऱ्याला ऑप्शन, त्यांनी कोणताही करावं, सौर ऊर्जा किंवा हे, ऑपरेटिव्ह ऑर्डर निघाला नाही. ते सांगतात मंत्रिमंडळाचा निर्णय झाला पण आदेश नाही. एमएसएमईचा ठीक आहे. नंबर 2, तुम्ही 4,41,000 पंपाचा अनुशेष भरून काढू प्रायोरिटीने हे मान्य केलं. ऑपरेटिव्ह ऑर्डर नाही, हे युद्ध पातळीवर करायचं. नंबर 3, आम्ही याच्यावरचे औष्णिक वीज प्रकल्प विदर्भात येणार नाही याची खात्री देतो. त्याचा ऑपरेटिव्ह ऑर्डर काही नाही. मग काय समजायचं, हा एक भाग झाला. दुसरं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की आमचा जो चौथा आणि पाचवा मुद्दा होता की विजेचं बिल निम्मे करावं. कारण 2.5 रुपये जर उत्पादन करताय तुम्ही 7.5 रुपये घेता. दुसरं, शेतीपंपाचं 3 वर्ष झाले दुष्काळ. यंदा 36 पैकी 24 जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. म्हणून शेतीपंपाचं 23,000 कोटी तर कायमच संपव. जे त्यांनी आम्हाला सांगितलं ते सांगतो, जबाबदारीने सांगतो. कारण मी विधानसभेत 15 वर्ष काम केलं, बेस्ट पार्लमेंटेरियन अवॉर्ड विनर आहे. दुसरा, आर आर नंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला समजते हे पुढे अधिवेशन आहे, आम्हाला वेळ द्यावा लागेल आणि एमईआरसीची कन्सेंट घ्यावी लागेल, मंत्रिमंडळाची कन्सेंट घ्यावी लागेल, तर वीज बिल निम्मे करता येतं. दुसरं, हे जर 23,000 कोटीचा जो भार येईल, वीज मंडळाचं नुकसान होईल, ते पैसे आम्हाला अर्थसंकल्पातून द्यावे लागतात. म्हणून